श्री क्षेत्र पाभळ येथे संत शंकर महाराज प्रगट दिन संपन्न. भाद्रपद शुद्ध तृतीया अर्थात हरतालिका पर्वावर दारव्हा तालुक्यातील श्री क्षेत्र पाभळ येथे संत शंकर महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून तब्बल 4 दशकांची कोहळा भाजी महापंगत परंपरा कुतूहलाचा विषय बनली होती. सदर प्रगट दिन महोत्सव दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत कथा हरिभक्त परायण अनंत महाराज राऊत पहूर यांनी वाचन केले. हरिभक्त परायण जयराम गावंडे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून काल्याचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे संत शंकर महाराज यांचे अभ्यंग स्नान आटोपल्यानंतर पूजा अर्चा महाआरती श्रीदर्शन सोहळा होमपूजन श्री गणेश मूर्ती स्थापना काल्याचे कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. दरम्यान श्रींची गावातून रथावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. रथयात्रेमध्ये विविध भजनी मंडळांसह हजारो भाविक सामील झाले होते. फुलांनी सजविलेला रथ लक्ष वेधून घेत होता. वारकरी भजनी मंडळाच्या सेवकांनी टाळ मृदुंगाच्या तालावर अप्रतिम पारंपरिक फुगडी सादर करून मने जिंकलीत. सेवालाल भजनी मंडळी च्या महिलांनी डपडीच्या तालावर पारंपरिक बंजारा नृत्य सादर केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता. या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तब्बल 4 दशकांची कोहळा भाजी व पोळीची महापंगत परंपरा असून यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. संत शंकर महाराज यांच्या जयघोषाने पाभळ दुमदुमून गेले. बाबांचा प्रगट दिन आज मोठ्या उत्साहामध्ये आज पापड या गावी साजरा होत आहे. जवळपास अनेक दिवसापासून ही परंपरा पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी सुरू आहे. गेल्या 40 ते 45 वर्षापासून या ठिकाणी पंक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. पंक्तीमध्ये पोळी आणि कोवळ्याची भाजी, हे कोवळ्याची भाजी आवर्जून या ठिकाणी प्रसाद म्हणून दिल्या जाते. आणि या ठिकाणी जवळपास या तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील शंकरबाबांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येनं आहे. आणि हा संख्या पंचक्रोशीतला जिल्ह्यातील संपूर्ण भक्तगण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा प्रगट दिन साजरा करत असतात.